नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सगळ्यांना अत्यंत सुंदर देखण्या अशा आपल्या लाडक्या लोकनेत्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक, ज्याचं नाव हे गोपीनाथगड ठेवण्यात आलं आहे, जे नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आहे, त्याच्या लोकार्पणासाठी निमंत्रित करत आहे. हे लोकार्पण मुंडे साहेबांना शोभेल असं होण्यासाठी जे नेते येणार आहेत ते तर येणारच आहे, पण मोठ्या संख्येने लोक येणार हेच खरं मुंडे साहेबांना आदरांजली आहे. केवळ माझ्या एका ट्विटवर, माझ्या एका विनंतीवर, एका व्हिडिओवर आपण सर्व भगवान भक्तीकडे और मोठ्या संख्येने येता, लाखोच्या संख्येने गर्दी करता, तसंच याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं आणि मुंडे साहेबांच्या या स्मारकाच्या लोकार्पणाची शोभा वाढवावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करते. ही शोभा वाढवण्यासाठी देशाचे, महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते ज्यांनी विकासासाठी एक सुंदर उदाहरण देशामध्ये प्रस्थापित केलेलं आहे ते नितीनजी गडकरी आणि या राज्याचे लोकप्रिय असणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यांच्या समवेत अनेक नेते पक्षाच्या कक्षा रुंदावून सगळ्या आमदार, खासदार, सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण नक्कीच माझ्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नांदूर शिंगोटे येथील गोपीनाथ गडावर दाखल व्हाल असा विश्वास व्यक्त करते. भेटूया मग 18 मार्च रोजी.